पुलरच्या वतीने रास्ता रोकोचं आंदोलन करण्यात आलेलं आहे. आमच्या असं म्हणणं आहे ज्या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्राला शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज आणि आंबेडकरांनी घडवलं तो महापुरुषांचा महाराष्ट्र जातीवाद्याने कुठे नेऊन ठेवलेला आहे हे विचारण्याची आता वेळ आलेली आहे. स्वातंत्र्याच्या 65 वर्षानंतर हेच का दलितांसाठी आजचे दिन अशी प्रशासनाला विचारण्याची वेळ आलेली आहे. ज्या धर्म लंडरारी आणि मनोजच्या सैतना या अवलादीनं एक क्रूर हत्याकांड घडवलं त्यांना अटक करून फाशीची शिक्षा झाली पाहिजे. सगळी हत्याकांडाची प्रकरणं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवली गेली पाहिजे. आरोपींना 25 आरोपींकडून त्यांची प्रॉपर्टी जप्त करण्यात आली पाहिजे आणि ज्यांना अन्याय झाला त्यांना 25 लाखाची भरपाई देण्यात आलेली पाहिजे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये हत्याकांड सातत्यानं सुरू झालेले आहे म्हणून आदिवासी अत्याचारग्रस्त दलित आदिवासी अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून अहमदनगरला घोषित केलं पाहिजे. या प्रामुख्याने भावना घेऊन आणि मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे. आरपीएस सेक्युलरचे सगळे कार्यकर्ते सामील झालेले आहेत. आम्ही शासनाला चेतावणी दिलेली आहे की जर आता लवकरात लवकर आरोपी अटक झाले नाही तर आम्ही सबंध भिवंडी बंद करू अशा पद्धतीने आम्ही आव्हान या ठिकाणी कार्यकर्ते.